आज संपूर्ण राज्यभरातील शाळांचा पहिला दिवस आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. एकीकडे लहान विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत होत असतानाच दुसरीकडे नाशिक मधील एका शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांवर आंदोलनाची वेळ आली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात असलेल्या भोसला मिलिटरी स्कूल येथे ही घटना घडली आहे. भोसला विद्यालयाच्या CHMES शिशुविहार आणि बालक मंदिर विद्यालयामध्ये आज सकाळी पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांवर आंदोलनाची वेळ आली आहे. शाळेच्या जुन्या आणि नवीन इमारतीवरून वाद झालाय. गेल्या 2 महिन्यांपासून पालक आणि शाळेच्या व्यवस्थापन यांच्यात इमारतीबाबत वाद सुरू होता. याबाबत मंगळवारी पालकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तोडगा म्हणून शाळेच्या व्यवस्थापनानं पालकांच्या 8 जणांच्या समितीला चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र व्यवस्थापनाने एकतर्फी निर्णय दिल्यानं पालकांच्या प्रतिनिधींना हा निर्णय मान्य न झाल्याने या मीटिंगला काही तथ्य नसल्याची चर्चा सुरू झाली. अशातच व्यवस्थापनाने मुलांची शाळा 15 जूनपासून न उघडता 3 जुलैपासून उघडून खराब इमारतीला दुरुस्त करून देण्याचे पत्र पालकांना पाठवले होते. मात्र पालकांना हा निर्णय मान्य नसल्यामुळे आज पुन्हा एकदा पालक आक्रमक झाल्यानं त्यांनी आंदोलन केले. तर शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांनी शाळेच्या गेटजवळ बसून डबा खाल्ल्याचं देखील चित्र पाहायला मिळालंय. आज आम्ही गेल्या 10 दिवसापासून मॅनेजमेंटला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस जो आमच्याकडून डेव्हलपमेंट फंड घेतला होता डोनेशनच्या रूपामध्ये आणि आमच्या पाल्यांची जी फीस घेतलेली आहे तुम्ही, त्या फीस घेताना आणि आमचे पाल्ये मागच्या वर्षी ज्या बिल्डिंगमध्ये शिकले ती बिल्डिंग जी तुम्ही दाखवलेली प्रॉस्पेक्टसवर, ती बिल्डिंग आम्हाला आमच्या पाल्यांसाठी पालकांच्या अधिकारासाठी ती मिळायला पाहिजे आम्हाला. ते आमचा पालकांचा नैतिक अधिकार येतो, बरोबर. मॅनेजमेंटचं म्हणणं स्पष्ट आहे का, आम्ही जी बिल्डिंग आता तुम्हाला दिलेली आहे ती बिल्डिंग आजही मीडिया तुम्ही आलेले आहे, तुम्ही फक्त सर्वे करा आणि त्या बिल्डिंगचं ऑडिट करा, ती लहान मुलांसाठी कम्फर्टेबल आजच्या कंडिशनला तरी आहे का. यांनी हा निर्णय जो घेतलेला, यांचं म्हणणं, यांनी असे आन्सर केलेले आहेत पालकांना मीटिंगमध्ये का आम्ही जो निर्णय घेतला आहे, आमचं इलेक्शन चालू होतं, आमचा RSSचा कॅम्प चालू होता इथं, याच्यामध्ये पाल्यांचा काही दोष आहे का. आज शैक्षणिक विभागाने सर्क्युलर काढलेलं आहे, यांनी पण सर्क्युलर काढलं, त्या दिवशी 8 पालकांच्या प्रतिनिधीसोबत बोलले आणि त्यांनी सांगितलं का आम्ही 3 जुलैपर्यंत एक्सटेंड करणार आहे. त्या 8 प्रतिनिधींनी ती मान्यता न देता मीडियामध्ये चुकीच्या बातम्या त्यांनी सर्क्युलर केलेल्या आहेत. त्याला परमिशन कोणी दिलेली नव्हती का तुम्ही 3 जुलैपर्यंत. आम्ही सांगितलं होतं का तुम्ही 800 पालकांचं मत घ्या. आता आमची मागणी फक्त एवढीच आहे, आमची ही जी जुनी बिल्डिंग आहे पाल्यांसाठी शिक्षणासाठी आम्हाला उद्यापासून अवेलेबल झाली पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. बाकीचे कारण प्रशासनाने कोणतेही द्यायचे नाही, कोणतीही बिल्डिंग कोणी घेणार नाही, कोणी ॲडमिशन कॅन्सल करणार नाही. आमचा मुलांसाठी नैतिक अधिकार आहे, तो जे त्यांनी जो दाखवला होता तोच आम्हाला पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे. आणि फंड घेतात प्रशासनाकडनं, म्हणजे फक्त पोलीस डिपार्टमेंटचे माणसं इथं येऊन उभे आहेत. आम्हाला अपेक्षित आहे की ज्या मॅनेजमेंटसाठी आम्ही इथं सकाळपासून येऊन उभे आहेत, त्या मॅनेजमेंटचा एकही माणूस आज इथं हजर झालेला नाही आणि त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं कसलंही उत्तर दिलेलं नाही आहे. आमची मागणी मुख्य एकच आहे की आम्हाला जे दाखवण्यात आलं ॲडमिशन करताना, जी बिल्डिंग आम्ही बघून ॲडमिशन इथं केलं आहे, ज्या बिल्डिंगचा आम्ही फंड दिलेला आहे तीच बिल्डिंग आम्हाला फक्त हवी आहे. आणि त्याच बिल्डिंगमध्ये आमची मुलं 15 तारखेपासून का नाही बसली शाळेत? जर शासनाच्या नियमानुसार सर्व मुलं आज शाळेत आहेत तर आमची मुलं रस्त्यावर का आहेत? आमची मुलं वर्गात का नाहीत? एवढीच आमची मागणी आहे फक्त. ओके, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? हीच बिल्डिंग, आमची भूमिका हीच आहे की आम्हाला हीच बिल्डिंग पाहिजे. आमची मुलं उद्यापासून किंवा आज म्हटलं तरी आत्ता या क्षणापासून वर्गात पाहिजे. बिल्डिंग नाही मिळालं तर तुम्हाला ही आत्ता भेटेल? ऑप्शन नाही आहे सर आमच्याकडे काही, कारण आज या क्षणाला आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. शिक्षण विभागाने अशी जबाबदारी घ्यावी, जर आम्ही इथून ॲडमिशन काढलं तर आम्हाला उत्तम अशा शाळेमध्ये ॲडमिशन आज आत्ता या क्षणाला अवेलेबल करून द्यावं. एकूणच आज राज्यातील सर्व ठिकाणी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र भोसला शाळेचे CHMES शिशुविहार आणि बालक मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवर बसण्याची नाचक्की पत्करावी लागल्यानं पालकांमध्ये संतापाचं वातावरण पुन्हा एकदा दिसून आलंय. तसेच याबाबत आम्ही शाळेशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याबाबत शाळेकडून नक्की काय प्रतिक्रिया येते हे देखील आम्ही आमच्या प्रेक्षकांना कळवणार आहोत. किरण नाईक, लोकमत, नाशिक. Thank you.